कोर्टानं हस्तक्षेप करू नये आतासुद्धा नीरज किशन कौल जो जो युक्तिवाद करत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हे आहे की ज्या आपल्या तीन घटनात्मक संस्था आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन आहे त्याच्यानंतर स्पीकर आहेत आणि सोबतच अध्यक्ष आहेत तर या सगळ्या गोष्टींना बायपास करून ही सगळी स्थिती जी आहे ती पूर्ववत करायला सांगितली जाते जी की पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यामुळं नीरज किशन कौल यांचा जो आत्ताचा युक्तिवाद आहे त्यातले बरेचसे मुद्दे खरं तर हरिश साळवे यांनी कव्हर केलेले आहेत तेच मुद्दे ते परत वेगळ्या पद्धतीनं आहेत पण पन... इलेक्शन कमिशन असेल स्पीकर असेल किंवा गव्हर्नर या सगळ्या संस्थांचे जे अधिकार आहेत ते त्या त्या पद्धतीनं घटनेने दिलेले आहेत आणि या सगळ्यांना बायपास करून कोर्टानं आता ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करायला जाऊ नये हे नीरज किशन कौल कोर्टाला आता सांगू बघतायत आहेत घड्याचे काटे काही उलटे फिरवता येणार नाहीत किंवा परिस्थिती जिथे होती तिथे नेऊन ठेवता येणार नाही हा युक्तिवाद साळवेंनी सुद्धा केलेला होता नीरज किशन कौल सुद्धा त्याच मुद्द्यावरती भर देता आहेत जस्टिस नरसिम्हा यांनी सुद्धा एक कमेंट केली आहे की युक्तिवाद असा केला जातोय शिंदेंच्या बाजूनं की ही फूट नाही तर ती अंतर्गत नाराजी आहे आणि त्यासंदर्भातली टिप्पणी सुद्धा जस्टिस नरसिंहा यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे कारण सातत्यानं शिंदेकडनं याच मुद्द्यावरती भर दिला जातोय की पक्षात कोणतीच फूट पडलेली नाही सध्या शिवसेना पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव ज्यांच्याकडे जे सर्वाधिक आमदारांचा गट आहे तीच खरी शिवसेना आहे तोच खरा पक्ष आहे ज्याला निवडणूक आयोगानं सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि अध्यक्षांसोबत इतर महत्वाच्या प्रक्रियांबद्दल सुद्धा नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात सध्या सुरू आहे एक महत्वाची बातमी राज्यातनं आपण पाहूया बारावी गणित पेपर फुटी प्रकरणी नगरमधल्या महाविद्यालयाच्या संचालक